नमस्कार, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. मनोर येथील आस्था हॉस्पिटल येथे डायलिसिस कक्ष सुरू करण्यात आल्या असून ज्या रुग्णांना याची गरज असेल त्यांनी आता बाहेर न जाता आस्था हॉस्पिटलमध्ये यावं असे येथील डॉक्टरांनी आवाहन केले आहे. नमस्कार, मी डॉक्टर अविनाश सोनवणे आस्था हॉस्पिटल मनोर इथून बोलतो आहे. आस्था हॉस्पिटल मनोर येथे रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्या उपक्रमाद्वारे आपण एक डायलिसिस सेंटर सुरू केलेलं आहे. सध्या आपल्याकडे एक डायलिसिस मशीन घेऊन आपण या ग्रामीण भागामध्ये डायलिसिस सेंटर चालू केलेलं आहे. या डायलिसिस सेंटरमध्ये जे रुग्ण क्रॉनिक किडनी डिझीज किंवा किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत, ज्यांना रेग्युलर डायलिसिस लागते, आठवड्यातून 2-3 वेळा डायलिसिस लागते, अशा रुग्णांना इकडे आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आता ग्रामीण भागातलं हे प्रथमच डायलिसिस सेंटर आहे. इथे असणारे जे रुग्ण आहेत ते रुग्ण यापूर्वी वसई, विरार, नालासोपारा किंवा मुंबई अशा शहरी भागात जाऊन डायलिसिस घेत असत, परंतु आठवड्यातून 2-3 वेळा तिकडे जाऊन खर्च करून इतका प्रवास करून ही डायलिसिस सुविधा घेणं फारच जिकिरीचं आणि कठीण काम त्यांच्यासाठी होतं. इथे मनोर गावामध्ये डायलिसिस सुविधा उपलब्ध झाल्यामुळे त्यांना हा एक सुटकेचा चांगला मार्ग मिळालेला आहे आणि इथे डायलिसिस त्यांचा आपण कंटिन्यू करू शकतो. आता हे डायलिसिस करत असताना त्यांना ही सुविधा आपण राज्य शासनाच्या आपल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या अंतर्गत पिवळे आणि केशरी राशन कार्ड धारक असे जे रुग्ण आहेत त्यांना ही पूर्णपणे मोफत सुविधा आपण इथे सुरू केलेली आहे. ही डायलिसिस मशीन आहे. दिवसातून आपण 2 डायलिसिस मशीन ऑपरेट करू शकतो. एक मॉर्निंगला 8 वाजता 8 ते 4, 8 ते 12 चार तासाचं डायलिसिस असणार आहे आणि दुसरं 12 ते 4 याचं डायलिसिस असणार आहे. आठवड्यातून 2 वेळा पेशंट येतो, 2 दिवस, एक सोमवार आणि गुरुवार असं आहे. ही आर्टेरियल किडनी आहे पेशंटची, याला डायलिसिस म्हणतात. आणि ही ट्यूबिंग, ब्लड ट्यूबिंग सेट, तिथे जो ब्लड कॅथेटर आहे ते कॅथेटर कनेक्ट करून इनपुट आउटपुट असे हे 2 कनेक्टर आहेत. ते कनेक्ट करून हा ब्लड पंप आहे. ब्लड पंप झाल्यावर हिपॅरिनची लाईन आहे. हिपॅरिन लाईन ही ब्लॉक होऊ नये म्हणून तिकडनं इकडे येतं. हे ब्लड हे अल्ट्राफिल्ट्रेशन असतं, तिकडनं आउटलेट निघतो बाहेर. हा आरचं कनेक्शन आहे. परत पेशंटच्या बॉडीमधून ब्लड परत जातं पेशंटच्या. आणि हे 2 कॅन आहेत, ए पार्ट आणि बी पार्ट.